Opting. Ya, opting. Obtain. Expression for. Ya, obtain. Expression for. Critical speed. Ya, obtain expression for. Critical speed. Ya, obtain expression for critical speed. Ya, obtain expression for critical speed. Bracket मध्ये लिहा. Orbital velocity. Orbital speed म्हटला तरी चालेल. Velocity म्हणा speed म्हणा no matter. It doesn't matter. Yeah. Obtain expression for critical speed. आता काल आपल्याला सांगितलं होतं बघा condition critical speed ची. बरोबर ना? काय होती? Critical speed म्हणजे तो satellite कसा फिरला पाहिजे earth भोवती. Yes? हा. कसा? क्रिटिकल स्पीड मध्ये अर्थ डायग्राम दाखवली होती 90 डिग्री म्हणजे ते आपण जस्ट हॉरिझॉन्टल केलता मग हॉरिझॉन्टल वेलोसिटी अशी दिली की ते व्हीसी इतकी व्हीसी म्हणजे काय क्रिटिकल स्पीड मग क्रिटिकल स्पीडला तुमचा सॅटेलाइट कसा फिरला वेदर इट विल बी इलिप्टिकल ऑप्शन देतो तुम्हाला ए बी सी डी वेदर इट विल बी इलिप्टिकल वेदर इट विल बी पॅराबोलिक वेदर इट विल बी सर्क्युलर सर्क्युलर बरोबर आहे तर पक्का ध्यानात ठेवा वेन एव्हर देअर इज अ क्रिटिकल स्पीड देन सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन सर्क्युलर ऑर्बिट काय म्हणायचं सर्क्युलर ऑर्बिट तशी आता डायग्राम दाखवतो आता तुम्हाला बघा डायग्राम ड्रॉ करून घ्या चला ही तुमची अर्थ आहे बघा आतलं सर्कल आहे त्याला म्हणायचं अर्थ दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल इथून तुम्ही रेडियस आर दाखवायचे आहे सर्टन हाईटला तुमचा सॅटेलाइट घेणार आहे आपण घेतोच माहित आहे ना आणि हिथं हॉरिझॉन्टल वेलॉसिटी देतो तुम्ही हिथं हॉरिझॉन्टल वेलॉसिटी अशी द्यायची की तो जो सॅटेलाइट आहे तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरला पाहिजे अराउंड दी अर्थ क्लिअर त्यामुळे मी अजून एक सर्कल ड्रॉ करतो लाईक दिस बघा लाईक दिस ओके सो दिस इज द बघा हिथं एरो दाखवतो दिस इज लाईक दिस लाईक दिस लाईक दिस दिस इज द पाथ ऑफ दी सॅटेलाइट हा पाथ काय सांगा सॅटेलाइटचा पाथ आहे तो इथं दाखवलेला आहे विच रिव्हॉल्व अराउंड द सर्क्युलर ऑर्बिट ठीक आहे पण कसं आर रेडियस ऑफ दी अर्थ आहे तुम्हाला सांगितलंय हा आपला स्पियर म्हणजे काय अर्थ आहे सर्टन हाईट पर्यंत आणायचा सॅटेलाइट आणि सेकंड स्टेज इग्नाइट करायची बरोबर आहे आणि त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या व्हीएच दिल्या होत्या आणि ती व्हीएच जर इज इक्वल टू काय असेल व्हीसी इतकी असेल तर त्यावेळेस तुमचा पाथ कसा असणार आहे सर्क्युलर म्हणजे कालच्या डायग्राम मधला फक्त सर्क्युलर पाथ मी दाखवलेला आहे काय दाखवलेला आहे सर्क्युलर पाथ दॅट्स इट बाकी ना इलिप्टिकल घेतला ना पॅराबोलिक घेतला ना हायपरबोलिक घेतला कारण आपल्याला एक्सप्रेशन कोणासाठी फाइंड आउट करायचं आहे क्रिटिकल आणि क्रिटिकल स्पीड म्हटलं रे म्हटलं की तुमचा सॅटेलाइट हा सर्क्युलर ऑर्बिट भोवती फिरला पाहिजे फिक्स म्हणजे फिक्स चालेल ड्रॉ दी डायग्राम डायग्राम ड्रॉ करा या टोटलीला आर सुद्धा म्हणतात सांगतो मी काय काय आहे डायग्राम ड्रॉ करा सर्वांनी ड्रॉ दी डायग्राम आयएमपी इथं पहिलेच लिहितो हा हे तुमचं एक्सप्रेशन आहे मित्रांनो इम्पॉर्टंट ऑनलाईन स्टुडंट सुद्धा वहीमध्ये जसं आपण क्लासमध्ये नोट डाऊन करतो तसंच करा ऑनलाईन असला काय काही प्रॉब्लेम नाही ऑफलाईन सारखंच होतं आपलं त्यामुळे बिंदास राहा जसं मी ड्रॉ केलंय तसं नोटबुकमध्ये तुमच्या ड्रॉ करा ओके आज जरा काही कारणामुळे मला जरा ऑनलाईन घ्यावं लागलं ठीक आहे सो थँक्यू फॉर जॉईनिंग ऑनलाईन
kita nilai VH is equal to VC. म्हणजे ज्यावेळेस तुमची हॉरिझॉन्टल वेलोसिटी ही क्रिटिकल वेलोसिटी इतकी असेल त्यावेळेस हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो सॅटेलाइट. ठीक आहे, चालेल. इथं मी मास m लेतो, स्मॉल m. इथं पाहिजे तर कॅपिटल m द्या. हे तुम्हाला माहितच आहे नेहमीप्रमाणे, आतापर्यंत ग्रॅव्हिटेशन टॉपिक सुरू होता त्याच्यामध्ये कॅपिटल m कॅपिटल r हे सगळं तुम्हाला माहितच आहे. ओके, डायग्राम झाल्यानंतर नाव या डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहूया. ठीक आहे, एक्सप्लेनेशन लिहितो बघा. लिहा कन्सिडर पहिला पॉईंट, हे असं पॉईंट वाईज लिहा बरं का, पॉईंट वाईज सोपं होतं लक्षात घ्या. कन्सिडर कॅपिटल m इज इक्वल टू मास ऑफ अर्थ, सोबत तुम्ही सुद्धा लिहा मी पण लिहितोय. लिहा कन्सिडर कॅपिटल m इज इक्वल टू मास ऑफ द अर्थ. नेक्स्ट कॅपिटल r सांगा रेडियस ऑफ द अर्थ. लिहा कॅपिटल r रेडियस ऑफ द अर्थ. कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ, कॅपिटल आर रेडियस ऑफ द अर्थ, स्मॉल एम सांगा स्मॉल एम ऑब्जेक्ट म्हणजे इथं आता सॅटेलाइट कन्सिडर करायचा. इथं आपला ऑब्जेक्ट म्हणजे कोण आहे, सॅटेलाइट. आता पर्पजली सॅटेलाइट लिहा है ना. ठीक आहे, लिहा स्मॉल एम इज इक्वल टू मास ऑफ सॅटेलाइट, मास ऑफ सॅटेलाइट. स्मॉल एम इज इक्वल टू मास ऑफ सॅटेलाइट. झालं. आता नेक्स्ट एच लिहा एच. याच्यामध्ये वेगळा अजून एक आहे एच. एच म्हणजे काय, हाईट ऑफ दी सॅटेलाइट म्हणायचं. बघा ही तुमची सरफेस असते, आपण पाहिलेलं आहे. बघा ही तुमची सरफेस, सरफेस पासून तुमचा सॅटेलाइट वर नेला जातो म्हणजेच याला म्हणायचं एच, हाईट ऑफ दी सॅटेलाइट. काय म्हणायचं, हाईट ऑफ दी सॅटेलाइट. राईट ऑन. नेक्स्ट इथं लिहितो बघा एच इज इक्वल टू हाईट ऑफ सॅटेलाइट, हाईट ऑफ सॅटेलाइट. एच इज इक्वल टू हाईट ऑफ सॅटेलाइट. ओके, एच इज इक्वल टू हाईट ऑफ सॅटेलाइट. ही तुमचे इथं. ठीक आहे, आता आर आणि एच ची तुम्ही ऍडिशन केला. बघा हा सगळं डायग्रामचं एक्सप्लेनेशन देतोय मी, काय पाठ करतोय का नाही, चालेल. तर आर आणि एच ची जर तुम्ही ऍडिशन केला तर काय तयार होतो, स्मॉल आर. बघा हे स्मॉल आर म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटची ती रेडियस आहे, म्हणजेच रेडियस ऑफ दी सर्क्युलर ऑर्बिट म्हणणार. चालेल, तर तुम्ही लिहिताना आता असं लिहितो बघा, स्मॉल आर इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. बघा इथे लिहितो रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट and that is equal to capital R plus H. पटलं तर हो म्हणा, राईट, बरोबर ना. स्मॉल आर जे दाखवलेलं आहे ते बाहेरचं सर्कल आहे, आणि त्या बाहेरचं सर्कलचं जे आर आहे ते कशा कशाची ऍडिशन आहे, कॅपिटल आर प्लस एच. राईट ऑन. लिहा स्मॉल आर इज इक्वल टू रेडियस ऑफ दी सर्क्युलर ऑर्बिट, दॅट इज इक्वल टू आर प्लस एच. जे डायग्राम मध्ये आहे तेच लिहायचंय, काय पाठ करायची आवश्यकता नाही मित्रांनो. क्लिअर कट, चालेल. आता नेक्स्ट कंडिशन तुमची महत्वाची आहे, ते की पॉइंट ते तुम्ही लक्षात ठेवा. पहिले डायग्राम मेमराइज करा, आणि डायग्राम मेमराइज केल्यानंतर तुम्हाला आता जो डेरिव्हेशन पॉइंट आहे तो डेरिव्हेशनचा की पॉइंट सांगतो, याच्यामध्ये नेमकं लक्षात काय ठेवणार, चालेल. तर आता बघा, एखादा ऑब्जेक्ट मग तो सॅटेलाइट का असणार, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो का, फिरतो सांगताय का, फिरतो सेंट्रीफ्युगल फोर्स. हा बोला, यस सिद्धी बोला. हा शबाश, लय भारी. सेंट्रीपिटल फोर्स तुम्हाला सांगितलंय, सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय असतो, टुवर्ड सेंटर असतो. काय असतो, टुवर्ड सेंटर. एखादा तुमचा ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरतो, बघा सर्कल मध्ये लाईक दिस लाईक दिस लाईक दिस सर्कल मध्ये फिरतो, बाहेर जात नाही कुठे, तिकडे तिकडे का पकडून ठेवलंय हो. बघा एखादी दोरी घ्या, दोरीमध्ये दगड बांधा आणि फिरवा,
तिकडे जातो का तिकडे नाही सोडल्यावर जाईल ना पुढे पण बघायचं कोण आहे काय तर सेंट्रीपिटल फोर्स मुळे तो अटॅच असतो लक्षात घ्या कधी पण लक्षात ठेवा हा तुमचा बॉडी किंवा ऑब्जेक्ट ज्यावेळेस तुमचा सर्कल मध्ये फिरतो याचा अर्थ तुमचा सेंट्रीपिटल फोर्स असतो तिथे काय असतो सेंट्रीपिटल फोर्स आपण डेफिनेशन बघितलेली आहे सेंट्रीपिटल फोर्स ही की जो फोर्स टुवर्ड सेंटर असतो काय सांगले मी जो फोर्स बघा इथं साईडला दाखवतो पाहिजे तर सेंट्रीपिटल फोर्स बघा आपण सेकंड टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे रे हा सर्कल असेल तर पहिली सर्क्युलर मोशन म्हणजे ऑब्जेक्ट तुमचा सर्कमफरन्स मध्ये फिरला की त्याला काय म्हणायचं सर्क्युलर मोशन म्हणायचं काय म्हणायचं सर्क्युलर मोशन ठीक आहे तर हा ऑब्जेक्ट फिरतोय तुमचा गोल फिरतोय तो मग इथून इकडे जाऊ दे कसा पण जाऊ दे अँटी क्लॉकवाईज गेला तर इथं जो तुमचा फोर्स ऍक्ट होणार आहे बघा हा गोल फिरतोय कशामुळे तर इथं एक फोर्स ऍक्ट होतो त्याला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स काय म्हणा सेंट्रीपिटल फोर्स जो अलॉंग रेडियस आहे ना हा सेंटर टू रेडियस बरोबर आहे ना हा अलॉंग द रेडियस आहे सीएफ म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स इथे लिहितो बघा पर्पजली सेंट्रीपिटल फोर्स मी लिहितो झालेला आहे तरी पण लिहितो बरेच जण नवीन असल्यामुळे लिहितो मी सेंट्रीपिटल फोर्स हा टुवर्ड सेंटर असतो एरो बघा टुवर्ड सेंटर आणि अलॉंग द रेडियस ही तुमची रेडियस आहे काय रेडियस आहे फिक्स म्हणजे फिक्स फिक्स म्हणजे फिक्स लक्षात आलं ठीक आहे आणि सेंट्रीफ्युगल जो असतो तो अवे फ्रॉम असतो इतकाच फरक आहे हा टुवर्ड सेंटर दॅट इज सेंट्रीपिटल म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थ भोवती मून फिरतो का सेंट्रीपिटल फोर्स चालेल ठीक आहे इलेक्ट्रॉन्स तुमचे न्यूक्लियस भोवती फिरतात का सेंट्रीपिटल फोर्स अँड दॅट इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो चालेल तर इथं पण आपल्याला तेच करायचं आहे तर इथं म्हणा नाव बरं हा पुढचं स्टेटमेंट मी लिहितो नाव सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू काय लिहिणार आहे मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू काय लिहिणार आहे मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथं जो तुमचा सॅटेलाइट जो फिरतो तो फिरतो कशामुळे सेंट्रीपिटल फोर्स आणि तो सेंट्रीपिटल फोर्स म्हणजेच इट इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा दोन मास मध्ये असतो बरोबर आहे एक मास तुमचा कोण असतो मास ऑफ दी अर्थ आणि दुसरा मास कोण असतो मास ऑफ दी सॅटेलाइट आता इथे पर्पजली म्हणा तुम्ही सॅटेलाइट चालेल तर ह्या दोन मासेस मध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स असणार आपण टॉपिकच्या सुरुवातीला बघितलेला आहे आणि तोच ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजेच काय असणार आहे सेंट्रीपिटल फोर्स असणार आहे काय असणार आहे कारण सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन मास ऑफ दी अर्थ अँड मास ऑफ दी ऑब्जेक्ट ऑर बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट अर्थ आणि सॅटेलाइट मध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कारण तुम्हाला माहित आहे कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स तयार होत असतो हे आपण सुरुवातीलाच बघितलंय लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट एव्हरी अनदर पार्टिकल त्यामुळे हे ह्याला खेचून पकडणार या सॅटेलाइटला पकडणार आहे चालेल ठीक आहे आणि ते गोल फिरतंय त्यामुळे तुम्ही सेंट्रीपिटल फोर्स म्हणायचं संपलं काम तुम्हाला हे डेरिव्हेशन जर लक्षात ठेवायचं असेल तर हा की पॉईंट लक्षात ठेवायचा बाकी काय लक्षात ठेवायचं नाही मित्रांनो ठीक आहे बाकी तुम्ही अजिबात काय लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर फक्त हा की पॉईंट इथं स्टार मार्क करतो बघा बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही डायग्राम प्रॅक्टिस करा मेमोराइज करा ही टेक्निक सांगतोय बघा फिजिक्स मध्ये भरपूर डेरिव्हेशन आता तुम्हाला येणार आहेत पुढे पुढे तर लक्षात काय ठेवणार डायग्राम ची प्रॅक्टिस करायची बिन बघता येते का बघायचं आणि सेकंड पॉइंट काय पाठ करायची गरज नाही हे काय अरे डायग्राम मध्ये जे दिसते तेच लिहिले ना काय वेगळं लिहिले काय नाही हे की पॉइंट लक्षात ठेवायचं सुरुवात कशी आहे डेरिव्हेशनची तर ह्या डेरिव्हेशनचा की पॉइंट म्हणजे काय तुम्हाला क्रिटिकल स्पीड पाहिजे असेल तर हेच तेवढं लक्षात ठेवा काय सांगा सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशन फोर्स फिनिश लक्षात आलं आता सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे तो फिक्स असतो लक्षात ठेवा मित्रांनो दॅट इज एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर फिक्स म्हणजे फिक्स बरं का एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर इथला आर म्हणजे आता बाहेरचा आर घ्यायचा कारण सॅटेलाइट आता इथं फिरायला आलाय मी एरो केलाय बघा चालेल अँड दॅट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशन फोर्स इज जी एम स्मॉल एम डिवाइड बाय सांगा बघूया आर स्क्वेअर माहित आहे ना जी एम एम ठीक आहे प्रोडक्ट ऑफ मासेस आणि इन्व्हर्सली टू द डिस्टन्सचा वर्ग राईट आहे लिहून घ्या सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इथला जो व्ही असणार तो जसं काल ई लिहिला होता तुम्ही मित्रांनो तसा सी लिहा क्रिटिकल व्हेलॉसिटी लिहा मित्रांनो राईट डाऊन सी तुमच्या नोटबुक मध्ये कालच्या प्रमाणे जे कालचं एस्केप व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन त्याच्याच पुढचं हे कंटिन्यू करा तर हा की पॉइंट लक्षात ठेवा
सॅटेलाइटला अर्थ पकडून ठेवतो म्हणजे सर्क्युलर फोर्स त्यामुळेच तो गोल फिरतोय कधी पण लक्षात ठेवा एखादी ऑब्जेक्ट गोल फिरते सर्क्युलर फिरते बिकॉज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर मग ती गोल फिरणार नाही सर्क्युलर मोशन होणार नाही पक्का ध्यानात ठेवा चालेल कॅन्सल कोण होणार जरा सांगा येस आता एक्सप्रेशनला जायचं हे आता हे फिक्स फॉर्म्युला आहे बरं का हे बी फिक्स फॉर्म्युला आणि हे बी फिक्स फॉर्म्युला हे लॉ आहे तुमचं प्रोडक्ट ऑफ मासेस इनवर्स द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बघितलंय आणि हे पण फॉर्म्युलाच आहे सेंट्रिपिटल फोर्स सेकंड टॉपिक मध्ये बघितलंय जरा टेम्परी तुम्ही लक्षात ठेवा की सेंट्रिपिटल फोर्स हा एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर असतो फिक्स म्हणजे फिक्स ठीक आहे आता काय काय कॅन्सल होणार आहे हे एम कॅन्सल गेलं हा नेक्स्ट हे कॅन्सल झाल्यानंतर बघा हे कॅन्सल झाल्यानंतर दुसरा पार्ट जो येणार आहे तो येणार आहे बघा हे आर कॅन्सल बरोबर आहे म्हणजेच फायनली व्ही सी स्क्वेअर इक्वल टू काय तयार झाला जीएम डिवाइड बाय आर म्हणजेच व्ही सी काय तयार झाला व्ही सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जीएम डिवाइड बाय आर ह्याला बॉक्स करून टाकायचा ठीक आहे किंवा हे एक्सप्रेशन तुम्ही असं सुद्धा लिहू शकताय कसं लिहू शकताय बघा हेच एक्सप्रेशन जर तुम्हाला लिहायचं असेल तर इथे लिहितो बघा व्ही सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जीएम डिवाइड बाय हे स्मॉल आर म्हणजेच काय बघा हे बघा इथे लिहिलंय स्मॉल आर म्हणजेच काय आर प्लस एच ओके राईट डाऊन याला म्हणणार क्रिटिकल वेलॉसिटी चालेल इथं स्टेटमेंट लिहितो बघा दिस एक्सप्रेशन गिव्ह क्रिटिकल वेलॉसिटी राईट ऑन जसं लिहिलंय तसं लिहा दिस एक्सप्रेशन गिव्ह क्रिटिकल वेलॉसिटी ओके बघा एकदम सिंपल आहे सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओके दिस इज द क्रिटिकल वेलॉसिटी का फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कॅपिटल जी आता हा इन टर्म्स ऑफ स्मॉल जी पण लिहायचा आहे जसं तुम्ही एस्केप वेलॉसिटी लिहिलाय ना तसं पण आपण लिहूया काय चालेल इथेपर्यंत लिहून झालं का बघा सर्वांचं येस ऑनलाईन स्टुडंट जरा मेसेज करा प्लीज लक्षात आलं का बघा सर्वांना बिंदास्तपणे काय असलं तरी विचारा माईक ऑन करून नो प्रॉब्लेम ॲट ऑल ओके चालेल प्रणव क्लिअर येस सर्वांना क्लिअर झालंच असेल येस तेजश्री श्रावणी ओके फाईन सिद्धी क्लिअर ठीक आहे हे तुमचं एक्सप्रेशन महत्वाचं आहे राशी ओके फाईन तुम्हाला हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा दिया क्लिअर विदिका ओके ठीक आहे क्लिअर तुम्हाला सर्वांना क्लिअर आहे ठीक आहे तर इकडं वेदा ठीक आहे चालेल ओके रीत ठीक आहे थँक्यू सर्वांना क्लिअर झालंय पुढे जातो ठीक आहे आता ह्यालाच मी इन टर्म्स ऑफ स्मॉल जी लिहिणार आहे बघा मित्रांनो स्मॉल जी तर तू कसा लिहायचा आहे तर आपला जो सॅटेलाइट इथं फिरणार आहे तो सरफेसवर नाही आहे मित्रांनो हे बघा सरफेस पासून वर आहे ही तुमची सरफेस असते कधी पण लक्षात ठेवा ही तुमची सरफेस असते याला म्हणतात सरफेस सरफेसला जो तुमचा जी असतो बघा सरफेसला जो तुमचा जी असतो तो असतो जीएम डिवाइड बाय काय असतो आर स्क्वेअर असतो काय असतो जीएम डिवाइड बाय आर स्क्वेअर चालेल हा जर तसं आता मी वर जाईन म्हणजे हे ऍट हाईट एच ला इथं ऍट हाईटला ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस इथं स्मॉल जी एच लिहिणार आहे इथं जी सफिक्स लिहिणार आहे हा जी म्हणजे सरफेस वरचा जी स्मॉल जी म्हणजे सरफेस वरचा जी आणि ज्यावेळेस तुमचा सॅटेलाइट वर जाणार त्यावेळेस इथं एक जी तयार होणार त्याला जी एच म्हणायचं
म्हणजे g at height h तो किती येईल सांगा या प्रमाणात हा g कॉन्स्टंट m कॉन्स्टंट त्याच्यात काय बदल होणार नाही लक्षात ठेवा अर्थचे मास कॉन्स्टंट राहणार आहे कॅपिटल g म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट तो पण कॉन्स्टंट राहणार आहे फक्त बदल पटो होणार r च्या ठिकाणी काय होणार सांगा आता बघा पहिले सॅटेलाइट इथं म्हणजे तुम्ही सरफेस म्हटलं तर इथं r झाला सॅटेलाइट इथं आहे म्हटल्यावर डिस्टन्स किती r झाला इथं r + h असा फिरायला लागलाय ना आणि कधी पण लक्षात ठेवा क्रिटिकल वेलोसिटीला पहिले तुम्ही तो सॅटेलाइट सर्टन हाईटला आणायचा हे काल आपण बघितलं की त्यामुळे जितकं r आहे तितकं काय होणार आहे r + h ब्रॅकेट होणार आहे काय होणार आहे r + h ब्रॅकेट वर्ग आता इथून मला सांगा gm ची व्हॅल्यू काय व्हाट इज द gm कारण इथे gm आलाय ना हे बघा इथे gm / r + h आहे तर हे gm आपल्याला रिप्लेस करायचं आहे हे gm काय करायचं आहे रिप्लेस करायचं आहे तर इथून काय करणार बघा हा जर मला gm द्यायचा असेल तर तुम्ही काय लिहणार इथं gm म्हणजे काय होणार सांगा बघा इथूनच लिहितो पाहिजे तर हा जर gm पाहिजे असेल तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा म्हणजे काय होणार gh into बघा gh into काय लिहिणार r + h ब्रॅकेट वर्ग दॅट इज इक्वल टू व्हॉट gm आणि ही व्हॅल्यू जी आहे ना ही व्हॅल्यू इथं ठेवा इथं पुट अप करायची चालेल ही जी व्हॅल्यू आहे ना ही व्हॅल्यू इथं पुट अप करायची gm च्या ठिकाणी ठीक आहे आणि काय काय कॅन्सल होते ते बघायचं आता सोडवतो बघा इथं म्हणजे ऍक्च्युली इथे एक्सप्रेशन संपलेलंच आहे पण ह्याला कॅपिटल जी मध्ये लिहिलाय फक्त तो स्मॉल जी मध्ये लिहायचा आहे स्मॉल जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्यासाठी आता बघा इथे लिहितो दॅट इज व्ही सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ द व्हॅल्यू ऑफ जीएम इथनं घ्या बघा इथनं व्हॅल्यू ऑफ जीएम हे जीएम आहे हे बी जीएम आहे गोल गोल करतो बघा जीएम जीएम तर जीएम ची व्हॅल्यू इथे लिहितो जीएच इंटू ब्रॅकेट आर प्लस एच ब्रॅकेटचा वर्ग डिवाइडेड बाय काय सांगा हा आर प्लस एच कॅन्सल कोण होणार सांगा जरा हा हे आर प्लस एच हा आर प्लस एच गेला म्हणजेच राहिला काय सांगा जीएच इंटू हे एच सफिक्स लिहा बरं का छोटे लिहा सफिक्स मध्ये ठीक आहे आणि इंटू ब्रॅकेट आर प्लस एच दॅट इज इक्वल टू व्ही सी हे सुद्धा एक्सप्रेशन आहे इन टर्म्स ऑफ जी राईट ऑन लिहा जसं लिहिलंय तसं लिहा हे पाहिजे तर जीएम कुठनं आलं पाहिजे असेल तर घ्या कोणाला माहित नसेल तर हे घ्या जी तुमचा सरफेस वर असतो तो जीएम डिवाइड बाय आर स्क्वेअर असतो आणि जीएच ऍट हाईट ला पहिला आपण बघितलं बघा विथ रिस्पेक्ट टू अल्टिट्यूड अल्टिट्यूडच्या एक्सप्रेशन मध्ये पाहिलेलं आहे चालेल ना बघा बघा आता कंडिशन टाकणार आहे मी मीटिंग एंड झाली तर परत एकदा जॉईन हा ठीक आहे झूम मीटिंग असल्यामुळे 40 मिनिट्स नंतर मीटिंग ऑटोमॅटिक एंड होते परत जॉईन व्हा चालेल घ्या नेक्स्ट त्याच्याच पुढे आता एक कंडिशन टाकणार आहे क्रिटिकल वेलोसिटी मध्ये तर तो पॉइंट आपण घेऊया स्पेशल केस म्हणा स्पेशल केस स्पेशल केस काय नाही सिम्पल आहे नेमकं काय करायचं आहे सांगतो राईट ऑन स्पेशल केस बघा हे झालं असं सर्वांचं त्याला डिलीट करतो सुद्धा डिलीट करतो आता बघा नेक्स्ट पार्ट इथं लिहितो स्पेशल केस लिहा त्याच्या स्पेशल केस आणि तिथे एक पॉइंट लिहा वर्ड मध्ये पॉइंट लिहा मी डिक्टेट करतो तुम्ही लिहून घ्या लिहा व्हेन when the satellite when the satellite is revolving
close to the close cha khali underline kara close close to the close to the surface of the earth close to the surface of the earth yeah close to the surface of the earth ha manje ata ikkada lakshya diagram madhe baka ata satellite tumcha baka ha h height la manje hita hai na satellite आता क्लोज टू द अर्थ सरफेस म्हणजे कुठे घेणार सॅटेलाइट सांगा बघा हां सरफेसला आता अर्थ ची सरफेस मी इथं बाउंड्री दाखवलेस बघा हे रेड कलर ही तुमची सरफेस ऑफ द अर्थ आहे तर ह्याच्या जवळ म्हणजे सॅटेलाइट इथं एकदम जवळ असणार आहे इथं कुठतरी असणार आहे बघा इथं इथं कुठतरी सॅटेलाइट असेल क्लोज टू द अर्थ सरफेस मग क्लोज टू द अर्थ सरफेस म्हटलं तर तुमचा h राहील का h 0 हाइट राहणार नाही अर्थ च्या सरफेसच्या जवळ म्हणजे एकदम लागूनच हो बघा एकदम जवळ नेबर आपण कसं म्हणतो शेजारी आहे लक्षात लगेच हो म्हणजे h 0 कायच डिस्टन्स नाही एक पाऊल टाकलं संपलं लक्षात आलं तसं इथं h काय होणार आहे 0 होणार आहे ठीक आहे तर ही स्पेशल केस झाली ओके व्हेनेवर सॅटेलाइट रिवॉल्व्स क्लोज टू द सरफेस देन h 0 देयरफॉर vc क्रिटिकल वेलोसिटी एट दैट टाइम इज गिवन बाय gm / r + तुमचा h होता ना फॉर्म्युला तर h च्या ठिकाणी 0 लिहिणार काय लिहिणार h च्या ठिकाणी काय लिहिणार आहे 0 लिहिणार आहे तुम्ही h च्या ठिकाणी काय लिहिणार आहे 0 लिहिणार आणि आता h च्या ठिकाणी 0 झाला की मग फायनल आंसर काय येते बघा यस फायनल आंसर देयरफॉर vc स्क्वेअर रूट ऑफ gm / r बेसिकली तुमचं इक्वेशन हेच आहे बरं का ह्यालाच लक्षात ठेवा r + h ला हे म्हटलं तर लिहायचं तुम्हाला ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल वेलोसिटी म्हटलं तर हितपर्यंत यायचं आहे कंडिशन जर म्हटली की जर तो क्लोज टू द अर्थ सरफेस असेल हा जर एकदमच जवळ फिरला असेल तर मग इथपर्यंत प्रूव करायचंच आणि मग ही कंडिशन टाकायची क्लियर राईट ऑन लिहा आणि इन टर्म्स ऑफ जी पण लिहून देतो दॅट व्ही सी इज इक्वल टू जी आर स्क्वेअर ठीक आहे जी आर स्क्वेअर ऑफ जी आर इन टर्म्स ऑफ स्मॉल जी इज जी आर कारण इथं जी एम म्हणजे जी आर स्क्वेअर होणार आर आर कॅन्सल होणार झालं जी आर येते ठीक आहे आणि व्हॅल्यू लक्षात ठेवा फॉर ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट इज 7.92 किलोमीटर पर सेकंड जसं काल एस्केप व्हेलॉसिटी एस्केप व्हेलॉसिटी पण कंडिशन लक्षात ठेवा सरफेस पासून वर उचलला होता तो मग त्यावेळेस 11.2 झाला तसं ती झाली एस्केप व्हेलॉसिटी तशी ही 7.92 ही क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे एस्केप पेक्षा क्रिटिकल वेलॉसिटी कमी आहे का जास्त आहे कमी आहे एस्केपला ते आहो ते पळायच पाहिजे हो अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या बाहेरच जाय पाहिजे इथं तसं नाही पकडून ठेवलाय पकडून चालेल त्यामुळे ती वेलॉसिटी निश्चितच कमी असणार आहे हे व्हॅल्यूवरनं सुद्धा तुम्हाला बघता येते मित्रांनो चालेल राईट डाऊन ओके तर अशा तऱ्हेनं हे एक्सप्रेशन झालेलं आहे आता दुसरं एक एक्सप्रेशन घेणार आहे घ्या ते एक एक्सप्रेशन महत्वाचं आहे ठीक आहे दोन डेरिवेशन घेणार आहे आज हे एक डेरिवेशन झालेलं आहे आता दुसऱ्या डिरेक्शनचा क्वेश्चन असल्या चालेल दिस इज ऑल अबाउट क्रिटिकल वेलॉसिटी तुमचा सॅटेलाइट कसा फिरला सांगा सर्क्युलर कसा फिरला सर्क्युलर ओके या नेक्स्ट घ्या आपण वरती क्वेश्चन लिहा ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर लिहा राईट डाऊन ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर obtain an expression for time period of satellite obtain an expression for time period of satellite time period of satellite again draw this same diagram same draw kara chala mitrano baka idhe mi diagram draw karto parat tumhi earth dakva ठीक आहे नंतर हाईट h दाखवा चालेल नंतर इथं सॅटेलाइट दाखवा r दाखवा सेम डायग्राम अँटी क्लॉकवाईज इथं r लिहा हे कॅपिटल M लिहा हे फिक्स असतंय हे काही चेंज होत नाही तुमचं इथं r लिहा ठीक आहे ड्रॉ द डायग्राम आणि स्टेटमेंट पण सेम लिहून टाका कन्सिडर देतो बघा मी कन्सिडर m is equal to mass of the earth capital r radius of the earth
m is the mass of the object. Sorry, object means satellite. The object is satellite. Satellite. Okay. Next, small r is equal to radius of circular orbit. Circular orbit. याचा अर्थ ज्याच्या भोवती तुमचा satellite फिरणार आहे ते orbit त्याला circular orbit बनायचं. And that is equal to r plus h. Fix म्हणजे fix. No change at all. हा पार्ट तुम्ही लिहायचाच आहे. हे एक्सप्रेशन म्हटलं ना हे लिहायचंच पहिल्यांदा लिहून टाकायचं आहे. चालेल? राइट आहे. ल्या. आणि नंतर एक्सप्रेशनला जाऊया. Same diagram, same explanation, no change at all. Okay? But time period, we have to find out of satellite. Sangto time period means it's time. Itulya, time taken to one revolution. Time period means it's time taken for one revolution. Time taken for one revolution. एक revolution complete करण्यासाठी लागणारा वेळ त्याचा expression आपल्याला find out करायचा आहे. Period म्हणजे time taken for one revolution. Bracket मध्ये meaning लिहिलंय. पाहिजे तर लिहा. Okay? म्हणजे नेमकं काय find out करतोय हे आपल्याला कळतंय. हॅलो ठीक आहे. आता एक्सप्रेशनला जाऊया. आता सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्या. अजिबात लिहून घेऊ नका. आवाज आणि मार्करकडे लक्ष द्या. चालेल? आता बघा. टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट फाइंड करताय याचा अर्थ टाइम टेकन फॉर वन रिव्होल्यूशन. ठीक आहे? म्हणजे हे इतनं सॅटेलाइट जर निघाला बघा, इतनं सॅटेलाइट निघाला तर परत इथंच येणार बघा, परत तो इथंच येणार. इथं येतो स्मॉल एम, कारण मास ऑफ दी सॅटेलाइट आहे. चालेल? तर इथनं सुटला कि परत त्याच जागेवर येण्यासाठी म्हणजे असं फिरत 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 आला इथं, इथपर्यंत येण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हणायचं टाइम पिरियड. लक्षात आलं? ठीक आहे. तर आपल्याला बेसिक रिलेशन एक युज करायचं आहे तुम्हाला. बेसिक रिलेशन. ठीक आहे. तर ते बेसिक रिलेशन सांगतो. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला जरा सांगा भैया. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा तुमचा फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. चालतंय? तर आता वेलॉसिटी जी आहे ती मी व्ही लिहितो. चालेल? व्ही. आता सांगितले की टाइम पिरियड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे एक रिव्होल्यूशन कम्प्लीट करण्यासाठी. तर मला सांगा एका रिव्होल्यूशन मध्ये हा सॅटेलाइट किती डिस्टन्स कव्हर करणार? हा टू पाय. हे लय महत्वाचं. चालेल ना? हे बघा, तुम्हाला फंडा काय सांगितलाय. टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे एक रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन म्हणजे सरकम परस ऑफ दी सर्कल. म्हणजेच किती? टू पाय. किती? टू पाय. एक लक्षात ठेवा, सॅटेलाइट ह्या आतल्या सर्कल मध्ये नाही, बाहेरच्या सर्कल मध्ये फिरतोय. इथनं हे आरो दाखवले बघा, हे असं ऍट हाईट एच ला पक्का देणार ठेवा. फक्त एस्केप व्हेलॉसिटीला सरफेस पासून घेतलाय बोल. ठीक आहे? क्रिटिकलला एच, नंतर कंडिशनला क्लोज टू द सरफेस. तसं टाइम पिरियडला सुद्धा एच वर घेऊनच करायचं आपल्याला. चालेल? तर तुमचा जो सरकमफरन्स जो आहे तो सरकमफरन्स म्हणजे ते डिस्टन्स कव्हर झालं एक रिव्होल्यूशन मध्ये. तुम्हाला माहित आहे सरकमफरन्स म्हणजे परी, दॅट इज टू पाय. आणि ह्याचा जो टाइम आहे तो कॅपिटल टी लिहायचा. काय लिहायचा? आता कॅपिटल टी म्हणजे पिरियड म्हणायचं. काय म्हणायचं?
पीरियड पक्का ध्यान ठेवा ज्यावेस तुमचं कॅपिटल टी येतं त्यावेस एक रिव्होल्यूशन होतं आणि एक रिव्होल्यूशनला डिस्टन्स जे आहे तो फिक्स असणार आहे किती असणार आहे 2 पाई इन वन रिव्होल्यूशन सॅटेलाइट कवर्स अ डिस्टन्स 2 पाई आर इन टाइम कॅपिटल टी फिक्स म्हणजे फिक्स हे जोडी मॅच द फॉलोइंग कॅपिटल टी आलं की कोण येणार 2 पाई येणार सर्कल मध्ये बरं का कशामध्ये सर्कल मध्ये लक्षात आलं ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आणि ही वेलॉसिटी मी क्रिटिकल वेलॉसिटी लिहितो का गोल फिरायला लागले म्हणून काय म्हणतो व्ही सफिक्स सी म्हणतो काय म्हणतो व्ही सफिक्स सी हे झालं पहिलं इक्वेशन ठीक आहे बघा हे बेसिक कन्सेप्ट नुसार मी सांगितलंय इन वन रिव्होल्यूशन पार्टिकल म्हणजेच तुमचा सॅटेलाइट सॅटेलाइट कवर्स अ डिस्टन्स किती 2 पाय इन टाइम कॅपिटल टी चालेल ठीक आहे आता नेक्स्ट व्ही सी चा फॉर्म्युला काय आलाय सांगा तुमचा स्क्वेअर रूट ऑफ बाय फॉर्म्युला इथे लिहितो फॉर्म्युला व्हीसी जी बोलू मागचं डेरिव्हेशन व्हीसी जी बोलू काय आलंय तुमचं जीएम अपॉन स्मॉल आर म्हणा किंवा आर प्लस एच म्हणा कुठलं पण म्हणा जीएम अपॉन स्मॉल आर लिहितो पाहिजे जीएम अपॉन काय आणि स्मॉल आर म्हणजेच कोण म्हणत सर मी इथं आर प्लस एच लिहितो आर लिहा की बाबा सेमच आहे ना ठीक आहे हे स्मॉल आर म्हणजे काय या दोघांची ऍडिशन होणार नाही हे बघा ह्याला फिरवा की हे बघा हे म्हणजेच हे आर म्हणजेच काय हे आर आणि हे एच चालेल